आज नाही लोकसभेवर असलो की राज्यसभेवर असलो मी तिथल्या जनतेची सेवा आणि तिथल्या विकासामध्ये कधी पण मागे पडलेलो नाही। मला काही नवीन ओळख करून द्यायची गरज नाही। राजकारणातल्या प्रत्येक अपडेट्ससाठी सरकारनामाला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा। असं आहे, आज ती जागा रिकामी नाही, मग चर्चा कशासाठी करतात। आज अजित दादा नक्कीच महाराष्ट्राचे एक वजनदार आणि ज्यांना म्हणतात की लोकप्रिय नेते आहे, आणि ते आमच्या पक्षाच्या नेतृत्व आज नाही अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये करत आलेले आहे, काही नवीन गोष्ट नाही आहे। आणि असं आहे की कधी ना कधी, म्हणजे ठीक आहे, काम करणाऱ्या माणसाला आज नाही उद्या, उद्या नाही परवा संधी मिळत असते आणि अनेक लोकांना मिळालेली आहे। तो मग अजित दादा नाही उद्या, नक्कीच आज नाही, म्हणजे उद्या, उद्याच्या नाही, उद्या म्हणजे कधी पण पुढच्या काळामध्ये नक्कीच त्यांना कधी ना कधी संधी मिळतील, अशी आम्ही पण त्या दिशेने काम करू। केंद्राच्या विस्ताराबद्दल कुठलीही चर्चा झालेली नाही, मला आता वाटतही नाही की केंद्राचा काही विस्तार किंवा फेरबदल होणार आहे। हे उगीची चर्चा ठीक आहे, आता मीडियामध्ये स्वाभाविक आहे, लोकांना असं वाटते की महाराष्ट्रामध्ये सरकारमध्ये सामील झालो होतो म्हणून काय केंद्रामध्ये काय आम्ही जातोय का, पण असा कुठलाही प्रस्ताव नाही, चर्चा नाही आणि एखाद्या वेळा फेरबदलही होण्याची शक्यता नाही। तुमचा मतदारसंघ कोणता राहणार आहे? अरे माझा आयुष्यभर लोकसभाचा मतदारसंघ गोंदिया भंडाराच राहिलेला आहे, मी माझा पत्ता कधी बदलत नाही आणि तेच राहणार, माझा मुक्काम पोस्ट गोंदिया भंडारा ते आयुष्यभर राहणार। अरे तर अनेक वेळा त्याच लोकांनी मला लोकसभेवर पाठवलं आहे, पुढेही पाठवतील मला खात्री आहे। मला तयारी करायची गोंदिया भंडारासाठी कधीही गरज पडत नाही, कारण मी आज नाही लोकसभेवर असलो की राज्यसभेवर असलो मी तिथल्या जनतेची सेवा आणि तिथल्या विकासामध्ये कधी पण मागे पडलेलो नाही। मला काही नवीन ओळख करून द्यायची गरज नाही। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।